शशांक केतकर, मयूर देशमुख आणि रीना अग्रवाल यांची प्रमुख भूमिका असलेला 31 दिवस हा सिनेमा प्रदर्शित झालाय आणि याच निमित्तानं या सिनेमातील कलाकारांशी केलेली ही खास बातचीत बघूयात. 31 दिवस हा नवा रोमॅन्टिक सिनेमा रिलीज होतोय आणि त्याच निमित्ताने संपूर्ण टीम आपल्याबरोबर आहे. शशांक, मयुरी आणि रीना, खूप खूप स्वागत आहे. ट्रेलर आम्ही बघितला, एक काहीतरी वेगळी लव्ह स्टोरी रसिकांना बघायला मिळणार असं दिसतंय. आणि शशांक, तुझा दुसरा सिनेमा आहे, पहिल्या सिनेमापेक्षा फारच डिफरंट रोल ह्या सिनेमात तू साकारला आहेस, त्याबद्दल. वेल, खरं तर पहिल्यांदा हे असं इंट्रोडक्शन होतं की 31 दिवस ही लव्ह स्टोरी आहे. सो एक तर मुळात हे खूप छान वाटतं आहे, कारण हो, ती लव्ह स्टोरीसुद्धा आहे, पण आम्ही सगळीकडे तेच सांगतो आहे की ही एक थ्रिलिंग एक्सपिरियन्स देणारी गोष्ट आहे, कारण एका डिरेक्टरची ती कथा आहे आणि ती काही फक्त चित्रपटसृष्टीपुरतीच मर्यादित आहे असं नाही, तर कुठलाही माणूस जो संकटात अडकतो आणि आपण जिवंत आहोत, आपली स्वप्न अजूनही जिवंत आहेत, तर पुन्हा उभं राहण्याची ताकद ज्याला लागते, जे एक इन्स्पिरेशन लागतं, ती इन्स्पिरेशन देणारी अशी सगळ्यांना ओवरऑल एक इन्स्पिरेशन देणारी ही गोष्ट आहे 31 दिवस. मैंने एक फिल्म लिखी है सर, जैसे मौका मिले पर जरूर. रीना पाहायला गेलं तर खूप इंटरेस्टिंग स्टारकास्ट आहे आणि शशांक बरोबर रोमॅन्स करण्याची संधी मिळालेली आहे. तर जरी सिनेमाचं आहे की नाही आहे ते मी आता सांगू शकत नाही आहे. शशांक बरोबर माझी लव्ह स्टोरी आहे का नाही आहे हे मी आता रिव्हील नाही करू शकत आहे. त्यामुळे एक फक्त सांगेन माझ्या कॅरेक्टरबद्दल, त्याच्यात मीरा देवस्थळीचा कॅरेक्टर मी करते, जे खूप चॅलेंजिंग भूमिका आहे आणि एका ब्लाइंड स्कूलची प्रिन्सिपल आहे. उलटाकळी कुलेना, डिअर राजो आणि आता 31 दिवस, टप्प्याटप्प्याने प्रवास सुरू आहे आणि प्रत्येक जेव्हा तू नवीन माध्यमात येते आहेस, नाटक असेल, मालिका असेल, फिल्म, तर वेगवेगळे विषय तू हाताळतेस, एक साचेबंद भूमिका तू करत नाही आहेस त्याबद्दल. हो, म्हणजे हा खूप कॉन्शियस डिसिजन आहे खरं तर, कारण कुठलंही काम करताना आणि टप्प्याटप्प्याने, म्हणजे खरंच टप्प्याटप्प्याने मी एकांकिका केली, त्याच्यानंतर कमर्शियल नाटक, त्याच्यानंतर टेलिव्हिजन, त्याच्यानंतर परत माझं कमर्शियल नाटक आणि आता फिल्म. सो ह्या सगळ्या टप्प्यांमध्ये मला एक गोष्ट लक्षात आली की तुमची एखादी भूमिका ऑडियन्सला आवडली, मग ती थिएटरमधली असो, टेलिव्हिजनमधली असो, त्यांना तुम्हाला सारखं त्या रोलमध्ये पाहायचं असतं. पण ॲज अन ॲक्टर आम्हाला माहिती असतं कुठेतरी की आमची केपेबिलिटी जरा अजून आहे आणि ॲक्टरची ती भूक असते बेसिक कुठल्याही ॲक्टरची, की त्याला ॲक्टर तो ह्यासाठीच बनतो की विविध रोल्स त्याला प्ले करायला मिळावेत. सो हा नक्कीच कॉन्शियस डिसिजन होता की आपल्याला जर वेगळं माध्यम आणि वेगळा रोल मिळत असेल तर आपण तो करावा आणि प्रामाणिकपणे तो नीट करावा. माझी फिल्म मीच पूर्ण करणार. माझ्या मनातल्या पडद्यावरचा रंगीत चित्रपट तुम्हा सगळ्यांसमोर मला उभा करायचा. एकतीस सेलिब्रिटीजनी एकतर मुळात ही फिल्म प्रमोट केली, अर्थात आमच्या एका हाकेवरती तयारही झाले की अच्छा तुमची फिल्म येते, येस आम्ही करणार, नक्की करणार. इनफॅक्ट मी तर आवर्जून सांगेन की संस्कृती बालगुडीनंसुद्धा केलं. आवर्जून तिचं नाव का घेतो आहे, कारण तिचीसुद्धा एक फिल्म 20 तारखेलाच रिलीज होते, इतकं असतानाही तिनं आमच्या मैत्रीच्या प्रेमाखातर फिल्म प्रमोट केली. किंवा हिची जी काही हिंदीतली मित्रमंडळी आहे, ती तर इतकी स्टॉलवर्ड मंडळी आहेत, त्यांनी फक्त एका हाकेवरती हो म्हणून अगदी मनापासून बाईट दिलेले आहेत. त्या कॅलिबरला कितपत पोहोचते हे अर्थात मी त्याच्यात असल्यामुळे आणि मी भयानक इन्सिक्युअर माणूस असल्यामुळे मला माझं काम कधी आवडत नाही, त्यामुळे मी अजूनही असं नेहमी म्हणतो की मला नाही यार अजून खूप इम्प्रूव्हमेंट हवी होती आणि मला अजून खूप काय काय याच्यात करता आलं असतं. पण अर्थात प्रेक्षकांसाठी ते निश्चितच एक सरप्राईज पॅकेज असणार आहे, कारण आज तागत जे काही माझ्याकडनं त्यांनी पाहिलेलं नाही आहे ते त्यांना बघायला मिळणार आहे. काय रे दिवस रात्र लिहित बसतोस? पिक्चर लिहितोय, मी स्वतः डिरेक्ट करणार आहे. माझी तुझ्या कामाचं काही झालं का? नाही अजून. तिरुपती फिल्म्स के लिए एक असिस्टंट डायरेक्टर चाहिए, बोल करेगा? स्टुडंट, तुम्हाला नाटक शिकवायला मकरंद सावंत सर इथे आलेले आहेत. पण मॅडम, ही मुलं तर सगळी अंध आहे. ह्याच्यासाठी मला सगळ्यांचे, जेवढ्या 31 सेलिब्रिटीजने आम्हाला व्हिडिओज दिले ह्यांचे खूप खूप आभार, की त्यांनी अगदीच आमच्या सगळ्यांच्या एका हाकेवरती आणि आय थिंक दोस्ती खातीर आणि मराठी फिल्मच्या प्रेमाखातीर आम्हाला त्यांनी एकाच हाकेमध्ये व्हिडिओज दिले, व्हिडिओ बाईट्स दिले आणि सगळ्यांनी सपोर्ट केला आहे. आणि आय थिंक ही हिंदीपेक्षा जास्त मराठी इंडस्ट्रीमध्येच आपल्याला ही युनिटी बघायला मिळते, की मराठी फिल्मला मोठं करण्यासाठी सगळे जेव्हा उभे राहतात, सपोर्ट देतात, तर आय थिंक ह्याच्यामध्येच आपली दोस्ती आणि मराठी फिल्मची ताकद दिसून येते.
बरं मॅक, एक काम आहे, नाटक शिकवायचं, चांगले पैसेही मिळतील. चला बसलात काय, चला रिहर्सल सुरू करा. माझं तुझ्यावर प्रेम आहे. तुझा आहे आम्ही जा. तू दाखव करून आम्ही नाही जा. हे कॅरेक्टर शानू सारखंही नाही आहे डिअर आजो मधल्या, आणि मानसी सारखंही नाही आहे, आणि किंवा त्याच्या आधी तुम्ही जे काही पाहिलं असेल त्याच्यासारखंही नाही आहे. मुळात ही फिल्म घेण्यामागचं पहिलं कारण होतं ते कॅरेक्टर. त्या कॅरेक्टरला जितक्या शेड्स आहेत आणि फार गोंडस कॅरेक्टर आहे ते, त्यामुळे मला खात्री होती, कारण कुठेतरी रिस्पॉन्सिबिलिटी वाढली होती. मला जेव्हा मानसी इतकी आवडली होती तेव्हा मी पुढचं कुठलंही प्रोजेक्ट करताना तुम्हाला तो रोल किंवा ते कॅरेक्टर तितकंच आवडावं ही कुठेतरी माझी अपेक्षा असते. मी फक्त स्वतःसाठी असं मला वाटतं मे बी अजून तरी काम केलं नाही. मला एक कमर्शियल व्ह्यू माझ्या डोक्यात असतोच, आणि तोच व्ह्यू ह्या फिल्मच्या बाबतीतही होता. ही फिल्म फक्त अगदी अर्थपूर्ण पण बाकीच्या बाजू कव्हर नाही झाल्या असं नाही आहे. तर ह्याच्यात जो एक टॉपिक आम्ही डील करतो, जो ब्लाइंड स्टुडंट्सचा आहे किंवा त्या गोष्टीवरचा आहे, तो खूप सेन्सिटिव्ह टॉपिक आहे खरं तर. तर त्याची प्रेझेंट करण्याची पद्धत वेगळी असू शकली असती, पण ह्यांनी खूप जाणून बुजून ती कमर्शियल ठेवली आहे. ॲक्शन. व्हिडिओ जर्नलिस्ट अशोक सह कपिल देशपांडे, झी मीडिया, मुंबई.